विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंदचं हत्यार उपसलं असून यामुळे राज्यभरात प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागतीये. यासोबतच पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी कायदा विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलाय. तर गणेशोत्सवात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 4,800 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासोबतच यंदाचा प्रो कबड्डीचा मोसम 18 ऑक्टोबर पासून सुरू होतोय. या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 4 सप्टेंबर, वार बुधवार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, प्रलंबित महागाई भत्ता मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी एसटी कामगारांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाचा महामंडळाला जबरदस्त फटका बसला. यावेळी राज्यातील 251 आगारांपैकी 59 आगारांमध्ये कडकडीत काम बंद आंदोलन करण्यात आलं, तर 77 आगारे अंशतः बंद होती. यामुळे बसच्या तब्बल 11,943 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली. परिणामी प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असून महामंडळाचा एकाच दिवसात तब्बल 15 कोटी रुपयांचा महसूल बुडालाय. राज्यभरात आंदोलनाची तीव्रता जाणवत असली तरी मुंबई विभागात मात्र एसटी सेवा सुरळीत सुरू होती. दरम्यान एसटी कामगारांच्या संघटनांनी अधिकृतपणे बंदची किंवा संपाची नोटीस न देता कृती समितीच्या माध्यमातून काम बंद आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे एसटीची सेवा विस्कळीत होण्याची भीती असल्याने महामंडळाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने हा अघोषित बंद बेकायदा ठरवत यामध्ये सहभागी असलेल्या संघटना आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभागी न होता कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे कामगार संघटनांची कृती समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पीपीएफच्या नियमांमधील बदलांची. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेली खाती, एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आणि अनिवासी भारतीयांची पीपीएफ खाती यांच्या नियमांमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत. त्यानुसार अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या पीपीएफ खात्यात जमा केलेल्या पैशांवर अल्पवयीन 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत पोस्ट ऑफिस बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळेल असं सरकारने म्हटलंय. त्यानंतर या योजनेत पीपीएफचा व्याजदर लागू होईल. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी अल्पवयीन 18 वर्षांचा झाल्याच्या तारखेपासून मोजला जाईल. तसंच सध्या अनिवासी भारतीयांची अशी पीपीएफ खाती ज्यांना निवासी तपशिलांची आवश्यकता नाही त्या खात्यांवर पोस्ट ऑफिस बचत खात्यांप्रमाणेच व्याज दिलं जातं. आता हा व्याजदर 30 सप्टेंबर 2024 पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर अशा खात्यावरील व्याजदर शून्यावर येईल. यासोबतच जर एखाद्या गुंतवणूकदाराने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील तर पीपीएफचा व्याजदर त्याच्या प्राथमिक खात्यावरच लागू होईल. या योजनेत दरवर्षी गुंतवलेल्या कमाल रकमेवर हे व्याज मिळेल. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अपराजिता विधेयकाची. कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील महिला निवासी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेतील नराधमांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असणारा कायदा आणावा अशी जोरदार मागणी करण्यात येत होती. अखेर पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी कायदा विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या नव्या विधेयकानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास 21 दिवसातच पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. तसंच पीडित मुलगी अत्यवस्थ झाल्यास किंवा तिचा मृत्यू झाल्यास दोषींना 10 दिवसात फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळाचे 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. विधानसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत कायदा मंत्री मोलो घातक यांनी मांडलेल्या या विधेयकाला अपराजिता महिला आणि बाल विधेयक 2024 पश्चिम बंगाल गुन्हे कायदा आणि दुरुस्ती असं नाव देण्यात आलंय. हे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवले जाईल आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल. दोन्ही ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर त्या विधेयकाला कायद्याचे स्वरूप येईल. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. या दरम्यान लाखो चाकरमान्यांना कोकणात परतण्याचे वेध लागले असून मुंबईतून कोकणात उत्सवासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटी महामंडळाने जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. यानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 4,800 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. 4 सप्टेंबरपासून जादा बस फेऱ्या
कोकणात दाखल होणार आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यात 2500 जास्त गाड्या येणार आहेत. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपहारगृहातून पुरेशा खाद्यपदार्थांची व्यवस्था, यासोबत प्रसाधन गृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. तर परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून म्हणजे 12 सप्टेंबर पासून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मुंबई हायकोर्टाची. बदलापूर घटनेतील आरोपी शाळेचे पदाधिकारी गेल्या 8 दिवसांपासून फरार असून त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आलंय. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढलेत. तसंच बदलापूर घटनेच्या तपासावर आम्ही असमाधानी आहोत असं फटकारत नाराजी देखील व्यक्त केली. इतकेच नव्हे तर बेटी पढाओ बेटी बचाओ अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सुनावत न्यायालयाने मुलांच्या सुरक्षेसाठी निवृत्त न्यायमूर्ती व निवृत्त सनदी अधिकारी यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिलेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे कबड्डीची. यंदाचा प्रो कबड्डीचा मौसम 18 ऑक्टोबर पासून सुरू होत असून यंदा पहिल्यांदाच केवळ 3 ठिकाणी सामने होणार आहेत. हैदराबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे ही 3 ठिकाणे स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. स्पर्धेची सुरुवात 18 ऑक्टोबर पासून हैदराबाद येथील गच्चीबोली इनडोअर स्टेडियम मधून होईल. त्यानंतर 10 नोव्हेंबर पासून दुसरा टप्पा नोएडा येथे, तर तिसरा टप्पा 3 डिसेंबर पासून पुण्यात होणार आहे. म्हणजे एका ठिकाणी 23 दिवस सामने रंगणार आहेत. गत मोसमापर्यंत सर्व संघ आपापल्या शहरात सामने खेळत होते. यंदा प्रथमच 3 शहरात स्पर्धा खेळवली जाणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. कंदाहार विमान अपहरणावर आधारित IC-814 कंदाहार हायजॅक नावाच्या वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. कारण यामध्ये दहशतवाद्यांची नावे भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली होती. यावर समाज माध्यमातून प्रचंड टीका झाल्यानंतर केंद्र सरकारने नेटफ्लिक्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं. त्यानंतर अखेर सरकारने खरडपट्टी काढल्यानंतर संबंधित वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांची खरी नावं दाखवण्याचं नेटफ्लिक्सने मान्य केलंय. काठमांडूवरून दिल्लीकडे येणाऱ्या IC-814 या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 1999 अपहरण केलं होतं. अमृतसर मार्गे हे विमान अफगाणिस्तानातील कंदाहारला नेण्यात आलं होतं. जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याच्यासह अन्य काही दहशतवाद्यांना सोडण्याच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात आली होती. या घटनेवर आधारित IC-814 कंदाहार हायजॅक नावाची वेबसिरीज नेटफ्लिक्सवर दाखवली जाते. मात्र यातील दहशतवाद्यांचे पात्र साकारणाऱ्यांना भोला शंकर अशी हिंदू देवतांची नावं देण्यात आली होती. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे. वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.